नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव द्यावं अशी आग्रही भूमिका घेण्यात आली आहे. त्या अनुषंगानं लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीनं पुढाकार घेतला असून या कृती समितीच्या भूमिकेला पनवेल तालुका पत्रकार विकास मंचने पाठिंबा जाहीर केला. त्यासंदर्भात गुरुवारी लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन पाठिंब्याचे निवेदन दिले. विशेष म्हणजे लोकनेते दिबा पाटील यांचं नाव विमानतळाला देण्यासंदर्भात पाठिंबा देणारी क्रियाशील पत्रकारांची पहिली संघटना आहे. यावेळी पनवेल तालुका पत्रकार मंचचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, अविनाश कोळी, विवेक पाटील, संजय कदम, मंदार दोंदे, हरेश साठे, नितीन कोळी, प्रवीण मोहकर, राजू गाडे, दीपक घोसाळकर, अनिल भोळे, अनिल कुरघोडे आदी मंचाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितलं की लोकनेते दिबा पाटील यांच्यामुळे शेतकरी स्थानिक प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला आहे. सर्व समाजासाठी दिबा साहेबांनी काम केलं आहे. त्यांचं नवी मुंबई विमानतळाला नाव देण्याची आमची कायम भूमिका राहिली आहे. त्या अनुषंगानं सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. 24 जूनच्या आंदोलनाची जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी आम्ही प्रत्यक्ष नियोजनासाठी पनवेल, नवी मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, वसई, मुंबई या ठिकाणी बैठका घेत आहोत. फक्त आगरी कोळी, कुणबी, कराडी समाजच नाही तर संपूर्ण ओबीसी, एसटी, एससी अशा सर्व समाजानं या लढ्याला पाठिंबा देऊन आंदोलनात उतरण्याची तयारी केली आहे. 5,000 वकिलांची फौज या आंदोलनाला ताकद देणार आहे. त्याचप्रमाणे पत्रकारही या लढ्यात सहभाग घेत आहेत. याचा मला आनंद आहे. त्याबद्दल पनवेल तालुका पत्रकार विकास मंचचे आभार व्यक्त करतो. स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब त्यांच्या नावानं एअरपोर्ट ओळखलं जावं, त्यांचं नाव या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दिलं जावं यासाठी गेले कित्येक महिने फक्त पनवेल पूर्णच नव्हे, रायगडच नव्हते, रायगड, मुंबई, पालघर, ठाणे, भोंडी, कल्याण आणि या सर्व विभागामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचं लोण आता प्रसिद्ध चाललेलं आहे. फक्त आगरी कोळी कुणबीच नव्हे तर संपूर्ण ओबीसी, एससी, एसटी आणि इतर इथल्या नागरिकांनी सुद्धा त्याला पाठिंबा दिलेला आहे. आता वकिलांची फौज आम्हाला सांगितली 5,000 वकिलांची फौज आम्ही तुमच्या पाठीशी या कृती समितीच्या राहणार आहे आणि जिथे इथे लागेल तिथे आमच्या पद्धतीची मदत असेल ती आम्ही देणार आहोत. आज मला आनंद आहे की पनवेल तालुका पत्रकार विकास मंचनंसुद्धा अशाच प्रकारे या कृती समितीच्या कार्यक्रमाला पाठिंबा दिलेला आहे. ते फार मोठं काम करणार आहे, तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. कारण आता रोज रोज म्हणजे आता एकही दिवस हजारांना काही अशी बैठक होत नाही. कधी ठाण्याला, कधी कल्याणला, कधी हिंगोलीला, कधी नया मुंबईला, कधी मुंबईमध्ये, कधी पनवेलमध्ये, कधी उरणमध्ये, म्हणजे अशा प्रकारच्या बैठका आम्ही आयोजित केलेल्या आहेत. आणि त्या त्या भागातील कधी जगन्नाथ पाटील असतील, कधी म्हणजे जे ते अध्यक्ष असलेले आपले विश्वनाथ पाटील असतील, म्हणजे असे विविध नेते मंडळीसुद्धा विविध भागात जाऊन मी एक बैठका घेत असतो आणि जनजागृती जी आहे ती आम्ही करत असतो. खरं तर हा आत्मीयतेचा विषय सर्वांना माहिती आहे, तुमच्या आमच्या सर्वांच्या आत्मीयतेचा. कारण या भागाला खऱ्या अर्थानं न्याय द्यायचं काम, या भागाला जागृत करण्याचं काम आणि आपलं आत्मसन्मान जागृत करण्याचं काम दिबा पाटील साहेबांनी केलं. आणि म्हणून दिबा पाटलांचं नाव असावं की ज्यानं आम्हाला जगायला शिकवलं अशा प्रकारची भावना आपली आहे. फक्त व्यक्तिगत म्हणून दिबा पाटलांच्याकरता नावाकरता नव्हे, तर त्याने आमच्यावर काही अशा प्रकारचे उपकार केले की ही येणाऱ्या अनेक पिढ्या त्याच्यापासून आपल्याला काय होणार आहे की ते ध्येय घेऊन, त्याने केलेली कार्य घेऊन, त्यांची दिशा घेऊन आपण पुढे जाणार आहोत. आणि पत्रकार मित्रांना तुमचं अतिशय चांगल्या रीतीनं योगदान लाभणार आहे. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीनं आज आम्हाला पाठिंबा मिळालेला आहे, त्याबद्दल तुमचं मी आभार मानतो. दिबा पाटील साहेब यांचं नाव दिलं गेलं पाहिजे. आज ही भूमिका घेऊन सर्वपक्षीय कृती समिती स्थापन झालेली आहे आणि या कृती समितीने आंदोलनाचा आढावा देखील आपल्या समोर दिलेला आहे. येत्या 10 जूनला मानवी साखळीच्या माध्यमातून आपण सरकारला गर्भित इशारा देत आहोत आणि जर का सकारात्मक प्रतिसाद नाही मिळाला तर 24 जून रोजी सिडको मुख्यालयाला धडक देण्यात येणार आहे. कालच माझ्या माहितीप्रमाणे सर्वपक्षीय कृती समितीत MPCC महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब पटोळे यांना भेटलेले आहेत. त्यांनी देखील मुख्यमंत्र्यांसोबत बैठक करून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे.
कुठेतरी सकारात्मक घटना घडत असल्या तरी देखील आंदोलनाची जी आता ठिणगी पेटलेली आहे, जो एल्गार या ठिकाणी निर्माण होणार आहे, या आंदोलनाला पनवेल तालुक्यातील क्रियाशील पत्रकारांची नोंदणीकृत संघटना असणाऱ्या पनवेल तालुका पत्रकार विकास मंच या संस्थेचा जाहीर पाठिंबा या ठिकाणी लिखित स्वरूपामध्ये कृती समितीचे उपाध्यक्ष या नात्याने लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांना देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत.